क्लास 7 प्रैक्टिस सेट 28 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहतोय आपण. इंडस्ट्रियल चैप्टर मधला हा क्वेश्चन आहे. आपल्याला इंडस्ट्रियलचे लॉ वापरून हा सॉल्व करायचा आहे. ओके, पहिला क्वेश्चन दिलाय तुम्हाला ए टू द पावर 6 डिवाइडेड बाय ए टू द पावर 4. ओके, आपल्याकडे इंडस्ट्रियलचा लॉ आहे ए टू द पावर एम आणि डिव्हिजन मध्ये ए टू द पावर एन असेल. हे बघा इथं बेस सारखा आहे, ए आणि ए ही किंमत सारखीच असायला हवी. पावर जो आहे तो कोणताही नंबर चालते. ओके, तर आपण याला काय करतो, ए टू दी पावर एम मायनस एन. हे बघा एम आणि एन जे पावर आहेत त्यांची आपण वजाबाकी करतो. ओके, इथं पण तेच करायचं आपल्याला. ए टू दी पावर 6 डिवाइडेड बाय ए टू दी पावर 4 हा आपला क्वेश्चन आहे. याला सॉल्व करताना ए टू दी पावर एम ची किंमत 6, एन ची किंमत 4, म्हणजे 6 मायनस 4 करायचे. ए टू दी पावर 6 मायनस 4 2 येतं. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर सेकंड दिलाय तुम्हाला एम टू दी पावर 5 डिवाइडेड बाय एम टू दी पावर 8. हा जो लॉ आहे इंडायसेसचा हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरायचा आहे. ओके, इथं पण घेऊ आपण लॉ. प्रत्येक क्वेश्चन मध्ये लॉ लिहित चला, तुम्हाला पाठ होईल जेणेकरून. एम टू दी ए टू दी पावर एम डिवाइडेड बाय ए टू दी पावर एन इक्वल टू ए टू दी पावर एम मायनस एन. चला, ए ची व्हॅल्यू आहे आपली एम टू दी पावर 5 डिवाइडेड बाय एम टू दी पावर 8, म्हणजे एम टू दी पावर 5 मायनस 8. आता बघा सबट्रॅक्शन करायची, 5 मायनस 8 हा नंबर प्लस आहे, 5 हा 8 मायनस आहे. प्लस मायनसची वजाबाकी होते पण मोठ्या नंबरचं साईन येतं, म्हणजे तुमचा आन्सर येतं एम टू दी पावर मायनस 3. किंवा छोट्यामधून मोठ्याला सबट्रॅक्ट करत असाल तुम्ही तर वजाचं साईन देऊन टाकायचं संख्येपुढं. कळालं, हे तुमचा आन्सर. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन 3 दिला आहे पी टू दी पावर 3 डिवाइडेड बाय पी टू दी पावर 30. ओके, चला आपला लॉ आहे इंडायसेसचा ए टू दी पावर एम डिवाइडेड बाय ए टू दी पावर एन इक्वल टू ए टू दी पावर एम मायनस एन, म्हणजे पी टू दी पावर 3 डिवाइडेड बाय पी टू दी पावर 30 इक्वल टू पी टू दी पावर 3 मायनस 30. ओके, चला 3 मायनस 13 करायचे. प्लस 3 मायनस 13 मायनस होते, म्हणजे पी टू दी पावर मायनस 10 येतं. ओके, छोट्यापासून मोठा नंबर सबट्रॅक्ट केला तर मायनस साईन देऊन टाका, किंवा प्लस मायनस मायनस मोठ्या नंबरचं साईन. शेवटचा क्वेश्चन आहे याच्यामधला. क्वेश्चन नंबर 4 दिला तुम्हाला एक्स टू दी पावर 10 डिवाइडेड बाय एक्स टू दी पावर 10 आहे. चला आता बघा काय करायचं आपल्याला. ए टू दी पावर एम डिवाइडेड बाय ए टू दी पावर एन इक्वल टू ए टू दी पावर एम मायनस एन, म्हणजे एक्स टू दी पावर 10 डिवाइडेड बाय एक्स टू दी पावर 10 इक्वल टू एक्स टू दी पावर 10 मायनस 10, म्हणजे एक्स टू दी पावर 0. आणि कोणताही नंबर असो किंवा कोणताही व्हेरिएबल असो त्याचा पावर जर 0 येत असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. आपल्याकडे अजून एक लॉ आहे इंडायसेसचा, तो लॉ म्हणतो एक्स टू दी पावर 0 असेल किंवा ए टू दी पावर 0 असेल तर याची व्हॅल्यू येते 1. ओके, म्हणजे कोणताही नंबर असो त्याची पावर जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. इथं सुद्धा व्हेरिएबल आहे, पावर 0 आहे, म्हणजे याची व्हॅल्यू येणार आहे 1. ओके, अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे.